नमस्कार, 27 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. जागतिक स्पर्धेमध्ये सहकार क्षेत्र जर टिकवायचं असेल तर सहकारी संस्थेमध्ये सभासदांनीच स्वतःहून व्यवहार करायला हवे असं प्रतिपादन शेतकी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक नरेंद्र नारखेडे यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन आरजी नाना पाटील होते. यावल येथील बहुजन समाजाच्या वतीने तामिळनाडू येथे महापुरुषाच्या मूर्तीच्या झालेल्या विटंबनाच्या संदर्भात निषेध करून पोलीस ठाणे व तहसील कार्यालयामध्ये तरुणांनी निवेदन दिलं. यावल तहसील कार्यालयामध्ये तालुका अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेच्या वतीने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याकरिता निवेदन देण्यात आले. यावल शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये बालकांना प्रवेश देत नसलेल्या संतप्त महिलांनी मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये येऊन निवासी नायब तहसीलदारांना निवेदन देऊन बालकांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी केली. केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना निर्माण झाल्या असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन मारूळ तालुका यावल येथे एका कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केले. साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शेती उत्पादन संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावल तालुक्यातील रिधोरी गावातील रहिवासी यांचा फैजपूर बामणोदो सावदा जाण्याचा मार्ग बंद पडला आहे. नाल्याला पूर आल्यामुळे नागरिकांना अडचण आली असून या ठिकाणी नाल्यावर पूल बांधवावा अशी मागणी होत आहे. फैजपूर शहरामध्ये आता गणपती बाप्पाचे वेध लागले आहे. गणेश उत्सवासाठी महाकाय गणेशाचं जल्लोषात आज मंगळवारी शहरात आगमन झालं. रोजोदा येथे श्री कामसिद्धीनाथ महाराज मंदिरावर भव्य संगीतमय रुद्र अभिषेक कार्यक्रम पार पडला. तर उद्या बुधवारी येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सामूहिक रजेवर जाणार असून नागरिकांचं कुठलंच कामकाज बुधवारी होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. जागतिक स्पर्धेमध्ये सहकार क्षेत्र जर टिकवायचं असेल तर सहकारी संस्थेमध्ये सभासदांनी स्वतः पुढाकार घेऊन व्यवहार करायला हवे. शेतीला लागणारे साहित्य शेतकी संघाकडून घ्यावे व हे साहित्य खरेदी करताना बाजार भावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना सवलत देखील मिळते तेव्हा शेतकऱ्यांनी संघात येऊन व्यवहार करावे असं आवाहन शेतकी संघाचे संचालक नरेंद्र नारखेडे यांनी केले. मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येथील सभा संस्थेचे चेअरमन आरजी नाना पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी, व्हाईस चेअरमन नितीन नेमाळे, संचालक प्रभाकर अप्पा सोनवणे, नरेंद्र नारखेडे, पुंडलिक महाराज, केतन किरंगे, मुन्ना पाटील, अमोल भिरुळ, सौ भारतीताई चौधरी, सौ निलिमा किरंगे, विनोद कुमार देशमुख सह मोठ्या संख्येत संचालक आणि सभासदांची उपस्थिती होती. या सभेमध्ये कामकाज सभेचं कामकाज व विविध विषयाचं वाचन संस्थेचे मॅनेजर सूर्यकांत गाजरे यांनी केले. तर शेवटी आभार अमोल भिरुड यांनी मानले. यावेळी नुकतेच राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले आमदार हरिभाऊ जावळे यांचा सर्वपक्षीय सभासद व संचालकांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तर जिल्ह्यात उत्तम शेतकी संघ म्हणून यावल संघाची लौकिकता असून हे काम पुढे टिकून ठेवण्याकरिता सगळ्यांनी यावेळी निर्धार केला. वार्षिक सर्व साधारण आपल्या संघाचे चेअरमन नाना पाटील, व्हाईस चेअरमन शेख नितीन शेख, त्याचप्रमाणे आपल्या संघावर नितीन महाजन, स्वर्गीय पटेल दादा पाटील, त्याचप्रमाणे स्वर्गीय व्यंकट भगानी पाटील, आरोग्य नानाबेन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्व दिग्गजांनी या संघाची स्थापना केली. या सहकाराची प्रत्यारोपणा आणि प्रत्यारोपण या तालुक्यामध्ये केलं आणि तरुण तेवढंच नाही तर संपूर्ण जीवन समर्पित करून व त्यामध्ये साखर कारखाना असेल, शेतकरी संघ असेल, दूध संघ असेल, या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण आपल्या या तालुक्यातील नागरिकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. येथील पोलीस ठाणे व तहसील कार्यालयामध्ये बहुजन समाजाच्या वतीने तामिळनाडू येथे महापुरुषाच्या मूर्तीची झालेल्या विटंबनाचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आले व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक सुनीता कोळपकर तसेच तहसीलमध्ये निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना
दिलेल्या निवेदनानुसार तामिळनाडू येथील वेळण्य गावातील एका महापुरुषाच्या मूर्तीला समाजकंटकांनी फोडली, तसेच या घटनेचा निषेध म्हणून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी असं निवेदन देण्यात आलं. तर या निवेदन देतेवेळी रोहित अडकमोल, राजेश इंधाटे, सागर आडाळे, अरुण भालेराव, विक्की वानखेडे, रवी आडाळे, पोपट बिराळे, भूषण कोळी, प्रकाश गजरे, कमलाकर जाधव, राहुल अडकमोल, मंथन महिरे, मोहन जयकारे, सागर गजरे, युवराज वानखेडे, शुभम अडकमोल, सुमित निकम, दीपक तायडे सह बहुजन समाजाच्या तरुणांची यावेळी उपस्थिती होती. येथील तहसील कार्यालयामध्ये तालुका अपंग कल्याण आणि पुनर्वसन संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. त्यात त्यांनी विविध मागण्या केली आहेत. या मागणीमध्ये त्यांची प्रमुख मागणी नगरपालिका तसेच तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांकरिता देण्यात येणारा 3% निधी हा खर्चच केला जात नाही, तेव्हा अपंगांच्या समस्या वाढल्या आहेत, अपंगांवरती तो निधी खर्च केला जावा अशी त्यांनी मागणी केली आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी आज तहसील कार्यालयामध्ये एकत्र येत निवासी नायक तहसीलदार आर के पवार यांची भेट घेतली व निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की दिव्यांग बांधवांवर 3% निधी हा शासनाने खर्च करण्याचे आदेश देऊनही कुठेच तो निधी खर्च केला जात नाही. त्याचप्रमाणे दरमहा संजय गांधी निराधार योजनेतून 600 रुपयाचं वेतन दिव्यांगांना मिळतं, त्याची वाढ व्हावी. त्याचप्रमाणे दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका द्याव्यात व ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना मासिक 65 किलो अन्नधान्य देण्यात यावे अशी दिव्यांगांनी मागणी केली आहे. तर अनेक प्रकरणं दिव्यांगांच्या संजय निराधार योजनेमध्ये अडकले असून त्यांचा देखील तत्काळ निपटारा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी दत्तात्रय कोळी, चंदू वैराळे, बिस्मिल्ला खान, युनुस खान, शफीक अहमद खान, किशोर पाटील, योगिता मिस्त्री, शमीम सय्यद, वैशाली तेली, ममता पाटील, महेश बारी, अन्सार खान, सलमान खान, शेख नाजीम शेख, मंगला तबाई कोळी, किशोर कोळी, सिमरन मन्यार, बाळू वानी, शेख इम्रान, शेख रहमान, यमुना सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, गोकुळ कुंभारसह मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते. येते तुम्हाला फावते असं घेऊ घे काय काय मागण्या सांगा त्यांना, जोरात बोला जोरात. शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये बालकांना प्रवेश देत नसल्याने संतप्त झालेल्या महिला मंगळवारी यावर तहसील कार्यालयात आल्या व त्यांनी बालकांना प्रवेश अंगणवाडीमध्ये मिळावा अशी मागणीचं निवेदन तहसील कार्यालयात जितेंद्र कुवर यांच्याकडे दिलं आहे. अंगणवाडीमध्ये बालकांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. शहरात डांगपुरा व बाबूजीपुरामध्ये 2 अंगणवाड्या आहेत, मात्र या भागातील रहिवासी नागरिकांना व कुटुंबियातील बालकांना या अंगणवाड्यामध्ये प्रवेश दिला जात नाही आहे. अंगणवाडी सेविकांना याबाबत सांगितले असता ते त्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी नकार दिला व सतत उडवाउडवीची उत्तरं दिले. सुरुवातीला सांगितलं की 50 क्षमता आहे, आम्ही आता प्रवेश देऊ शकत नाही. नंतर सांगितलं की 75 क्षमता आहे, आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. तेव्हा या बालकांना आम्ही प्रवेश द्यायचा कुठे असा प्रश्न पालकांनी थेट निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे मांडला. यावेळी वैशाली सोनोने, माधुरी कोळी, स्वाती बारी, लता चौधरी, आसमा खाटिक, जयश्री दरेकर, शहानूर बी नसीर खा, हमीदा बी फकीर, माया सोनार, ज्योती चौधरी, रुपाली चौधरी, ज्योती मराठे, सायरा बी खाटिक सह मोठ्या संख्येत महिला तहसील कार्यालयात आल्या होत्या. Yeah.
यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण दररोज उपचारासाठी येत आहेत. दररोज 500 अधिक रुग्णांची या हॉस्पिटलमध्ये तपासणी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या बदलत्या वातावरणामध्ये स्वतःची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश मेढे यांनी केलं आहे. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या परिसर शहरातील व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळपासूनच या रुग्णालयात रांगा लागत आहेत. तर यामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे थंडी, हिवताप, त्याचप्रमाणे टायफॉइडचे रुग्ण वाढले आहेत. बदलत्या वातावरणामुळे अशुद्ध पाणी आणि शिळे अन्न खाल्ल्यामुळे तसेच बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होत असल्याची आरोग्यविषयी तक्रारी वाढल्या आहेत, असं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश मेढे यांनी सांगितलं. दररोज 20 ते 30 नागरिकांना सलाईन या रुग्णालयात लावली जात आहेत. तर 500 अधिक रुग्ण येतात, त्याच्यातून सुमारे 150 रुग्णांना रोज इंजेक्शन दिले जात आहेत. तर इतर रुग्णांना देखील व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये आरोग्य सेवेकरिता अधिपरिचारिका शीतल ठोंबरे, पूनम राऊत, तसेच बालकांच्या आरोग्यासंदर्भात वैशाली बैरागी, पूनम सोनोने यांच्याकडून लसीकरण सुरू आहे. तर रक्त तपासणी कामी नानासाहेब घोडके, सुभाष राणे, छाया नन्नवरे हे कामकाज करीत आहेत. तेव्हा नागरिकांनी वैद्यकीय विभागाकडून दिला जाणारा सल्ला पाळावा व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. व्हायरल इन्फेक्शन. केंद्र शासनाची महत्वाकांक्षी अशी पेन्शन योजना वयोवृद्ध शेतकरी बांधवांकरता जीवनदायी ठरणार आहे. तेव्हा या योजनेमध्ये 22 वर्षापासून तर 40 वर्ष वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतो. 55 रुपये ते 200 रुपये मासिक हप्ता ठरवलेला आहे. तर नियमित 60 वर्ष हे हप्ते भरायचे आहेत व परतफेड म्हणून शासनाकडून 7,36,000 रुपये नागरिकांना शेतकऱ्यांना दिले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली. ते मारूळ येथे एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मारूळ तालुका यावल येथे उर्दू आरबी मदरशाच्या सभागृहामध्ये नुकतीच शेतकरी बांधवांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे बोलत होते. पोकरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासह केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची त्यांनी यावेळेस माहिती दिली. तर या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, मंडळाधिकारी जे डी बंगाळे, मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद दादा महाजन, जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनोने, मारूळ ग्रामपंचायत सदस्य बाळू ताडे, प्रवीण हटकर आदी मान्यवरांची व शेतकऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी युसुफ अली यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बाळू ताडे यांनी मानले. तेव्हा नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केले आहे. यावल येथील पालिका संचलित सानेगुरुजी विद्यालयात मध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शेती उत्पन्न संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. सेल्स प्रतिनिधी तथा कृषी महाविद्यालयाचे पदवीधर राजेश पाटील आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करीत प्रात्यक्षिक करून दाखवले. तेव्हा सदर आदिती व मार्गदर्शक कार्यक्रमामध्ये मुख्य मान्यवर म्हणून मुख्याध्यापक एस आर वाघ, उपप्राचार्य ए एस इंगळे, पर्यवेक्षक एम के पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये उपस्थितांचा आभार व्यवसाय प्रशिक्षक शिक्षक के एन घुले यांनी त्यांचं सगळ्यांचं आभार मानलं. तालुक्यामध्ये रिदोरी गावातील रहिवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या गावातील रहिवाशींना फैजपूर बामनोद सावदा जाण्यासाठी मार्ग हा बंद पडला आहे. गावालगत असलेल्या नाल्याला या पावसाळ्यात पूर आल्यामुळे गावाचा संपर्क या गावापासून तुटला आहे. तेव्हा या गावातील या नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. तर या गावातून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या अनेक नागरिकांना मोठी समस्यांचा त्रास सहन करावा लागला आहे. या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती उद्भवली असून पुढील पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता फैजपूर शहरातील बातमी आहे. फैजपूर शहरामध्ये आता गणेशोत्सवाचे सगळ्यांना वेध लागले आहे. तर
गणेश उत्सवासाठी श्रीपाद पाठपूजन करून गणेशाचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला आहे, तर त्याचं प्रत्यक्ष आज मंगळवारी बघायला मिळालं. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जय बजरंग गणेश मंडळ सुतारवाळा विद्यानगर फैजपूर यांच्याकडून महाकाय वक्रतुंड गणेश मूर्तीचं भुसावळ येथून आगमन शहरात झालं. मोठ्या उत्साहात आगमन डीजेच्या वाद्यावर भाविकांनी केलं. मात्र या आगमनावेळी भाविकांना महाकाय गणेश मूर्ती आपल्या मंडळापर्यंत नेताना खराब रस्ते व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे खूप कसरत करावी लागली. तेव्हा हीच कसरत आता विसर्जनाप्रसंगी करावी लागू नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम यांनी दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. फैजपूर येथून जवळच असलेला रोजोदा तालुका रावेर येथे काम सिद्धिनाथ महाराज मंदिरामध्ये भव्य सामूहिक संगीतमय रुद्र अभिषेक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. रावेर व यावल तालुक्यातील प्रचंड स्वामी भक्तांची अलोट गर्दी या सोहळ्यामध्ये आता बघायला मिळत आहे. तर भर पावसात देखील भाविकांचा ओघ येथे कमी होत नाहीये. महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आमदार हरिभाऊ जावळे यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दिली. नामदार हरिभाऊ जावळे यांनी कामसिद्धनाथ मंदिरासाठी फरशीचं काम व्हावं म्हणून त्यांच्या निधीतून 10 लाख रुपये मंजूर केले होते व त्याचं नुकतंच यावेळेस भूमिपूजन देखील करण्यात आले. तर या कार्यक्रमामध्ये काम सिद्धिनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोडे, कोमल महाजन, विजय होले, रोशन सरोदे, यशपाल धांडेसह मान्यवरांची उपस्थिती होती. येथील तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी बुधवारी सामूहिक रजेवर जाणार असून आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना मंगळवारी सायंकाळी निवेदन दिलं. राज्यभरातील संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये येथील कर्मचारी सहभागी होत आहे. तेव्हा बुधवारी यावल तहसील कार्यालयामध्ये नागरिकांचे कुठलेच काम होणार नाही तेव्हा नागरिकांनी असुविधेबद्दल नोंद घ्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा असून यावेळी काम बंद करून सामूहिक रजा करून आंदोलन कर्मचारी करणार आहेत असं निवेदन त्यांनी येथील दिलं आहे. या निवेदन देतेप्रसंगी आर बी माळी, सकावत तडवी, निशा चव्हाण, आर बी मिस्त्री, बी ई पाटील, दीपक बाविस्कर, इनोज खान सह सर्व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. आता उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. आपली रजा घेतो. धन्यवाद.